मी एक आध्यात्मिक विचारांचा माणूस आहे. मी भविष्यात काय करायचं किंवा काय होईल हा विचारच मी कधी करत नाही, कारण की भूतकाळाचा विचार आणि भविष्याची चिंता ही माणसाचं वर्तमान खराब करत असते. मला असं वाटतं की मी त्या घरातून बाहेर आलो हे चांगलंय, कारण की खूप बंधन माझ्यामुळे त्या घरामध्ये तयार होतो असं मला वाटते. हा हे माझा विचार आहे, कारण की काही गोष्टी मोकळेपणाने तिथं घरातल्या सदस्यांना माझ्या आदरामुळे करता येत नव्हते असं मला वाटतंय. अगदी टिश्यू पडला ना तरी ती तिचा इश्यू करायची. टिश्यूचा इश्यू करायचा, तिचा पण इश्यू करायचा. नमस्कार, मी स्मिता मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता सगळीकडे एकच चर्चा आहे, ती म्हणजे बिग बॉस मराठी. आणि त्यातल्या आपल्या पहिल्या आठवड्यामध्ये जे मी बाहेर निघाले ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके आणि महाराष्ट्राचे अगदी सुप्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांच्या भेटीसाठी आपण आलेलो आहोत. माऊली नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय शिवराय. कसे आहात हा प्रश्न मी आवर्जून विचारेन, कारण जो पहिलाच आठवडा आहे तो असा भयंकर असा भांडण वगैरे नाही का ह्या सगळ्या वातावरणात गेलाय, तर काय सांगाल तुमच्या त्या अनुभवाबद्दल? अनुभव वेगळा होता. म्हणजे एकतर तो त्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये राहणंच हा फार मोठा टास्क आहे. तिकडे मी होतो, काही दिवसांचा प्रवास होता, पण तो खूप मस्त होता. एकदम प्रवास संमिश्र भावनांचा प्रवास होता तो, आयुष्याला एक वेगळी दिशा देणारा प्रवास असतो. तुम्ही जाताना असं काही स्ट्रॅटेजी वगैरे काही प्लॅन करून गेला होता का, किंवा काही असं ठरवलं होतं की बाबा इतके दिवस तरी मी नक्कीच ह्या म्हणजे घरात काढेल? मी एक आध्यात्मिक विचारांचा माणूस आहे. मी भविष्यात काय करायचं किंवा काय होईल हा विचारच मी कधी करत नाही, कारण की भूतकाळाचा विचार आणि भविष्याची चिंता ही माणसाचं वर्तमान खराब करत असते. मी वर्तमानातच राहण्याचा विचार करत होतो. मला जायचंय हे समजलं, जाण्याची तयारी केली, जाण्याची तयारी, मग ती आलो इथपर्यंत, घरामध्ये गेलो, घराच्या बाहेर आलो, प्रवास आहे, त्या प्रवासात होतो मी. प्लॅन नव्हता, पण हा ज्या ज्या वेळेस मला सुचलं, तुम्ही पाहिलं असेल की जान्हवीला रिॲक्ट होणं किंवा अरबाजला रिॲक्ट होणं किंवा निकीला शांत करणं ह्या गोष्टी जर तुम्हाला दिसल्या असतील तर तुम्हाला समजलं असेल की त्या त्या वेळेस मी रिॲक्ट होत होतो. त्याच्या व्यतिरिक्त मी असं काही ठरवलं नव्हतं. पुढं पुढं जात 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 मला तिथे जायचं होतं, विनर व्हायचं होतं, ठीक आहे, आलो प्रवासात. आणि एखाद्या प्रवास आहे म्हटल्यावर ते हार जीत आणि ह्या सगळ्या गोष्टी असतातच, पण ह्या प्रवासामध्ये तुम्ही जेव्हा फर्स्ट टाइम एंटर झाला घरामध्ये तेव्हा तुमचं असं असतं ना, आपलं पहिलं पाऊल जेव्हा आपण टाकतो तेव्हा असं सगळ्यांना तुम्ही बघितलात आधी जे काही सदस्य आहेत तर त्यांची काही रिॲक्शन होती का तुमच्याकडे बघून? हा, रिॲक्शन म्हणजे एकतर मी माझ्या पोशाखात गेलो होतो, सांप्रदायिक पोशाखामध्ये, त्यामुळं आश्चर्याचं की म्हणजे दिसलं त्यांच्या चेहऱ्यावर मला की असं असं म्हणजे हे माऊली आलेत, महाराज आलेत असं. आणि एक दडपण, मला असं वाटतं की मी त्या घरातून बाहेर आलो हे चांगलंय, कारण की खूप बंधन माझ्यामुळे त्या घरामध्ये तयार होतो असं मला वाटते. हा हे माझा विचार आहे, कारण की काही गोष्टी मोकळेपणाने तिथं घरातल्या सदस्यांना माझ्या आदरामुळे करता येत नव्हते असं मला वाटतंय. की आता सुटतील, मी नाहीये माऊली नाहीये आता, म्हणजे जरी मी काही जणांच्या म्हणजे वर्षात त्यांनी मला कधीच आडेतुडे केले नाही, मी त्यांच्यापेक्षा बहिणी लहान आहेत, ते माऊली म्हणून माझ्या पाया पडायच्या. किंवा अभिजित असेल किंवा अगदी घनश्याम असेल, ज्याला तुम्ही बाहेर पडताना अगदी तो हुमसून हुमसून रडला, तर एक आदर माझ्याविषयी होता, तोच आदर मी घरातून बाहेर पडताना प्रत्येकाच्या कृतीतून दिसला. मला असं वाटतं हा प्रवास माझ्यासाठी झालाय, तो खूप मोठा झालेला. नक्कीच. आपण हा आठवडा म्हणा म्हणजे अगदी भाऊच्या धक्क्यावर पण आपल्याला ऐकायला मिळेल की हा आठवड्यामध्ये कुणी कुठेतरी असं निक्कीने गाजवला नाही का असं काहीतरी, तर तुम्हाला खरंच वाटतं का की निक्कीचा असा दबदबा होता या आठवड्यात? हो, म्हणजे तिला शो माहिती आहे म्हणून तिने तो गाजवला असं म्हणता येईल, कारण की अशा शो मधून कोणी आलेलंच नाही, तिने केलेला आहे तो पहिला एक शो, त्यामुळे तिला माहिती की घरात कसं वावरायचं आणि तिला तिथं ती शिकली म्हणून तिथं वापरते त्या गोष्टी, त्यामुळे तिचा एक दबदबा तयार झालेला होता घरात आणि तो महाराष्ट्राने संपूर्ण पाहिला. त्या दबदब्याबद्दल तुमची काही अशी रिॲक्शन होती, म्हणजे काय वाटायचं बाबा ती बोलतीय तेव्हा असं असतं ना की काय चाललंय तिचं असं काही वाटायचं का तुम्हाला? मला वाटायचं ना काय म्हणजे वायफळ बडबड करते असं की नाही, त्या गोष्टीला अगदी टिश्यू पडला ना तरी ती तिचा इश्यू करायची. टिश्यूचा इश्यू करायचा. टिश्यूचा पण इश्यू करायचा. अरे कोणी, अरे बाई तू उचल ना, घरात आहेस तर तू उचल ना. ठीक आहे, चुकतं ना माणूस, ती पण चुकायची, पण तिची चूक सांगितली की ती म्हणायची तुम्ही नाही सांगायची मला चूक, बिग बॉस सांगतील मला चूक. ते तिचं जे ही अशी एक भूमिका होती ना,
ती सर आपण सगळेच एका वेगळ्या मातीतून आलेली माणसं आहेत, ती मराठी मातीतूनच आलेली आहे, पण तरी देखील ते आम्हाला अंगावर घेणं फार अवघड होतं. तिचे विचार, तिचं बोलणं मला तो खूप कठीण होतं. त्या पद्धतीने बोलत होती ना, ते सगळं भयंकर होत होते. माझ्यासारखा माणूस नाही ते पाहू शकत किंवा ऐकू शकत. एखादी स्त्री इतक्या खालच्या पातळीला जाऊन बोलू शकते, मला नाही माहिती तुम्ही कित पद बघितलंय, ते खूप भयंकर होत. आणि ह्या सगळ्यामध्ये एक असा हुशारीने म्हणजे असा हुशारीने खेळणारा एखादा असा सदस्य असतो जो काही. आता तुम्ही शांत माणूस नक्कीच ऑब्झर्वेशन खूप जास्त करतो आणि ते तुम्ही करत होता नक्कीच, तर तुम्हाला असं काय वाटतं कोण आहे तिथे? हा, अभिषेक दादा आहे की तो खूप त्याच्या डोक्यात आहे काय करायचं, आणि तो ही ट्रॉफी घेण्याच्या विचारानेच तो तिथं घरामध्ये खेळतोय. त्यामुळे अरबाज आणि निकी जरी त्यांना माहिती असलं तरी देखील अभिजित दादा त्यांना जड पडू शकतो. नक्कीच. कुठेतरी आपल्या महाराष्ट्राबद्दल बोललं गेलं किंवा मेंटॅलिटी काढली गेली, तर त्याबद्दल असं तुमचं काय मत आहे किंवा? हो, ते ऍक्च्युली चुकीचंच होतं की जे ऍक्च्युली काय झालं, एक अशी वेळ आली की अरबाज, मी, अंकिता आणि निकी आम्ही पाहत होतो, बोलत होतो आम्ही चौघजण. तर त्यावेळेस नेकी प्रत्येक वेळेस म्हणणार ऑडियन्स पाहतोय. तर अंकिता तेच म्हणली, एक घटना अशी घडली तिथं, ती मला माहिती नाही तुम्ही टेलिव्हिजनवर पाहिली का नाही पाहिली, पण तिथे एक घटना अशी घडली त्यावेळेस ही बोलली अंकिता की महाराष्ट्र बघतोय, महाराष्ट्राला कळेल. तर ते अरबाजला खटकलं की तू महाराष्ट्र बघतोय असं का म्हणते, महाराष्ट्र बघतोय असं का म्हणते. तर साहजिक आहे, तिथं घडणारी प्रत्येक गोष्ट जर महाराष्ट्र बघत असेल तर त्या प्रत्येक तुमच्या छोट्या छोट्या कृतीचा विचार होणार आणि तो फटका घरातल्या सदस्यांना नक्कीच पडणार आहे. तर ज्याचा जो मान आहे तो त्याला दिलाच पाहिजे. तुम्ही खेळ करताना काही करा तिकडे, फार एकमेकांना खाली पडा, एकमेकांना बोला, पण त्या भाषेला देखील सभ्यतेचा ओलावा असला पाहिजे. तर तो दिसत नाहीये निकीच्या बोलण्यामध्ये. अरबाज नाही, अरबाज असं असभ्य काही बोलत नाहीये, अरबाज खूप छान बोलतो, तो घरामध्ये पण खूप डेडिकेशनने काम करतो, पण निकीमुळे थोडस डायवर्ट होतोय, सो होतोय, वैभव होतोय, जानवी होत. निकी तिच्या प्लॅनने सगळं चाललेलं आहे असं वाटतं. आणि प्रत्येकाने स्वतःचा गेम खेळला तर भारी येते. आता एकच आठवडा झालाय म्हणा, पण तुमच्यासाठी असे जे असे टॉप सदस्य आहेत पाच मध्ये, असे तुम्हाला कोण वाटत की आवर्जून बाबा मी नाहीये आता पण नक्कीच ह्यांनी हे करावं पुढे जाऊन आपला हा शो जिंकावा असं? अभिजित दादा आहे, अंकिता आहे, टीपी दादा आहे, पॅडी दादा आहे, आणि सूरजला मिळणारा प्रतिसाद बघता सूरज पण असं वाटत ऑफ आहे मध्ये मला असं. आणि मला एक अवर्जन प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही बाहेर आला पण तुमच्या जागी हा सदस्य आला असता बाहेर तरी तुम्हाला चाललं असतं माझ्या जागी? हा नाही, मला नाही वाटत. म्हणजे फर्स्ट वीक मध्ये तर कोणीच बाहेर पडू नये अशी माझी इच्छा होती, पण ते आता मी पडलेलो आहे त्याच्यामुळे कोणी पडलं पाहिजे माझ्या व्यतिरिक्त, तर मला नाही वाटत. माझ्यावरती वेळ आली तर मी आलोय बाहेर. आणि आता जाता जाता आपल्या ह्या प्रेक्षकांना जो खूप छान असं आता तुमच्याबद्दल विचार करतोय किंवा त्यांनी बघितलंय आणि तुम्ही त्याबद्दल काय सांगाल त्या प्रेक्षकांना? नाही, मी खूप मला छान वाटतंय सगळ्या प्रेक्षकांशी आपल्या माध्यमातून संवाद साधताना. प्रेक्षकांनी मला याच्या अगोदर प्रेम दिलं, घरामध्ये असतानाही प्रेम दिलं, आणि तेच प्रेम मला घराच्या बाहेर पडतानाही मिळतंय याचा मला आनंद आहे. कारण की खूप लोक मी बाहेर आलो याचंही स्वागत करतायत, खूप लोक मी घरामध्ये राहिलो पाहिजे याच्याबद्दलही व्यक्त होत आहेत आणि माझ्याविषयी आदर पण व्यक्त करतायत. तर मला असं वाटतं की मी विन आहे याच्यामध्ये, की एका अशा घरामध्ये जाऊन की जिथं भांडणं प्रेझेंट होतात असं लोकांना वाटतं, पण तसं नाहीये. तुम्ही राहा, म्हणजे मी ज्यांना या कार्यक्रमाच्या विषयी वेगवेगळ्या नकारात्मक प्रतिक्रिया देतात ना, तर त्यांनी पाहावं की त्यांनी 7 दिवस फोन शिवाय, घरातल्या माणसांच्या शिवाय, आपल्या आवडीच्या खाण्याशिवाय राहून दाखवावं, तर ते अशक्य आहे की ते राहतायत सगळे. येस येस, नक्कीच माऊली, तुमच्या पुढच्या पूर्ण वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. रामकृष्ण, धन्यवाद. रामकृष्ण.